राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याचप्रमाणे राज्यात अवघ्या 15 ते 20 दिवसाचाच रक्तसाठा शिल्लक असल्याची माहिती स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यालाच प्रतिसाद देत आपली विक्रोळी व्हॉट्सअप ग्रुपने सुद्धा पुढे येऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे. राज्यात अवघ्या 15 ते 20 दिवसांचा रक्तसाठा शिल्लक असल्याची माहिती स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यालाच प्रतिसाद देत अनेक मंडळं संस्था पुढे आलेल्या पाहायला मिळाल्या. त्यातच आपली विक्रोळी व्हॉट्सॲप ग्रुपनंसुद्धा पुढं येऊन रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात गर्दी टाळत अनोख्या पद्धतीनं रक्तदान शिबिराला सुरुवात केली. सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत शिबिराचं आयोजन केलं होतं. हे रक्तदान शिबिर विक्रोळी कनम्मावर नगर 2 इथं भाजपा कार्यालयात या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. ह्या रक्तदान शिबिरात आपली विक्रोळी व्हॉट्सअप ग्रुपमधील सदस्य तसंच सर्व राजकीय पक्षनेते, समाजसेवक, डॉक्टर, वकील, पत्रकार या सर्वांनी उपस्थिती दाखवत विक्रोळीकरांनी सोशल डिस्टन्स ठेवत रक्तदान केलं. कन्नवाड नगर येथे हा ब्लड डोनेशन कॅम्प या ठिकाणी आयोजित केला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव त्याच्यामुळे निर्माण झालेला रक्ता तुटवडा त्याला प्रतिसाद देऊन आवाहन केलं माननीय आरोग्यमंत्र्यांनी. त्याला प्रतिसाद म्हणून आपली विक्रोळी या व्हॉट्सअप ग्रुपने हे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलं. 100 पेक्षा जास्त ब्लड डोनर या ठिकाणी सहभागी होऊन त्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद या आपलं राष्ट्रीय ब्लड देऊन आपलं राष्ट्रीय कर्तव्य प्राण पार पाडलेलं आहे. तर मी आपल्या सर्व जे सामाजिक काम करतात जे व्हॉट्सअप वेगळ्या मंडळाचे ग्रुप आहेत त्यांना या माध्यमातून एक विनंती करतो, एक आवाहन करतो की जसं आम्ही विक्रोळी आपण विक्रोळीकर या सर्वांनी मिळून आम्ही आपली विक्रोळी या ग्रुपच्या माध्यमातून जो ब्लड डोनेशन कॅम्प या ठिकाणी आयोजित केला तसा ब्लड डोनेशन कॅम्प जास्तीत जास्त ठिकाणी आयोजित करून जो रस्ता तुटवडा जो आहे तो लवकरात लवकर फुलफिल करावा. आणि मी तुम्हाला या ठिकाणी हे देखील आवाहन करतो की कोरोनाचा जो वाढता प्रादुर्भाव आहे तो रोखायचा असेल तर तुम्ही आपल्या कमी घरी राहून त्याचा आपण सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून त्याच्यावरती आपण नियंत्रण मिळवू शकतो. तुम्हाला काही समस्या असेल तर आपली विक्रोळी ग्रुपच्या सर्व सदस्यांना तुम्ही काही असेल तर त्या तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही त्या फुलफिल करायचा नक्की प्रयत्न करू. तर तुम्हाला पुन्हा एकदा मी आवाहन करतो की जास्तीत जास्त सामाजिक संस्थेने, जास्तीत जास्त सामाजिक मंडळांनी आणि जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यांना विनंती करतो, आवाहन करतो की तुम्ही देखील असेच ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करून जो रक्ता तुटवडा आहे, जो कोरोनाचं संकट आलं आहे ते दूर करण्यासाठी आपण राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावं.